नमस्कार, दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रीफमध्ये आपलं स्वागत. मी समीक्षा बेंडे. सर्वप्रथम आपण सर्वांना नवीन वर्षाच्या निमित्तानं दिव्य मराठी कुटुंबाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आज रविवार 1 जानेवारी असून पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. देशभरात जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय. देशातील अनेक धार्मिक स्थळं, ऐतिहासिक स्थळं, पर्यटन स्थळांवर नागरिकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोरोनाचं सावट असतानाही लोकांनी अत्यंत उत्साहात नववर्षाचं स्वागत केलं. दिल्लीतील गेटवे ऑफ इंडिया, वाराणसीच्या गंगा घाटावर वर्षाची अखेरची आरती पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तसंच अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाईही पाहायला मिळाली. विरोधकांकडून लावण्यात येत असलेल्या गंभीर आरोपांवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. पक्षातील नेत्यांनीच माझ्या विरोधात कट रचलाय असं सत्तार यांनी म्हटलंय. तसंच कोणाचंही नाव घेणार नाही, मात्र मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही सत्तार यांनी केलाय. त्यामुळं आता शिंदे गटातच अंतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंतचा महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात झाला. पंतनं स्वतः ही गोष्ट दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक श्याम शर्मा यांना सांगितली आहे. शर्मा यांनी देहरादून येथील रुग्णालयात पंतची भेट घेतली. तसंच आता पुढील उपचारासाठी पंतला दिल्ली किंवा मुंबईला हलवलं जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. याशिवाय सध्या पंतची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. गुजरातमध्ये कोरोनाच्या नवीन XBB 1.5 व्हेरियंटचा रुग्ण आढळलाय. अमेरिकेत या व्हेरियंटचा प्रसार वेगानं होतोय. इतर व्हेरियंटच्या तुलनेत हा व्हेरियंट जास्त धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचा दावा करण्यात आलाय. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र आहे. अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता शिझान खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच शिझान तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आलाय. तो त्याच्या गुगल खात्याचा पासवर्ड सांगत नाही आहे. यामध्ये तपासात महत्त्वाचे असलेले फोटो डॉक्युमेंट्स आहेत. तर दुसरीकडे शिझानला पासवर्ड लक्षात नसल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलंय. आता पाहूयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणार आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाच्या 19 बंगले घोटाळ्या प्रकरणी किरीट सोमय्या FIR दाखल करणार आहेत. आता पाहूयात आजचा सुविचार. जगात तीच लोक पुढे जातात जी सूर्याला जागा करतात, आणि तीच लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागा करतो. आज इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा दिव्य मराठीचा ॲप.